हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ ऑफ इंग्लिश गुरु अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये एम टू, इज टू आणि आर टूचा वापर शिकणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, ते शिकण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी त्याचं स्ट्रक्चर काय असते, त्याचं फॉर्मेशन काय असते हे आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बघा, वी यूज इट टू टॉक अबाउट अवर इंटेन्शन अँड कंपल्शन. याचा वापर आपण तेव्हा करत असतो ज्यावेळेस आपल्याला भविष्यकाळातील हेतू दर्शवायचा असतो किंवा अनिवार्यता सांगायची असते. फॉर एक्झाम्पल, आपल्याला काही फिक्स कामं असतात, शेड्यूल असतात, जे आपल्याला ऑन टाईम करायचे असतात, म्हणजे त्यामध्ये थोडंसं कंपल्शन असते, ठीक आहे. तर ते दर्शवण्यासाठी आपण एम टू, इज टू आणि आर टूचा वापर करत असतो. आता त्याचे वाक्य कसे बनवायचे, वाक्य तयार कसे करायचे हे समजून घेण्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर समजून घेणं महत्त्वाचं राहील. नाऊ वी हॅव द स्ट्रक्चर. बघा, आधी तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर ॲमिझार घ्यायचा आहे, त्यानंतर टू यूज करायचा आहे, वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे, ऑब्जेक्ट घ्यायचं आहे, त्यानंतर रिमेनिंग घ्यायचं आहे, ठीक आहे. आता सब्जेक्ट काय असतो, जो वाक्यातील क्रिया करणारा असतो, काम करणार असतो, त्यालाच आपण सब्जेक्ट म्हणत असतो. त्यानंतर ॲमिझार घ्यायचं आहे. आता ॲमिझार कुठे यूज करायचा, जर वाक्याचा सब्जेक्ट जर आय असेल तर आपल्याला ॲम घ्यायचा आहे, तर वाक्याचा सब्जेक्ट वी, यू, दे किंवा एखादं प्लुरल नाऊन यापैकी असेल तर आर घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, वी आर, यू आर, दे आर, चिल्ड्रन आर, पीपल आर. आणि वाक्याचा सब्जेक्ट यापैकी असेल, म्हणजे ही, शी, इट, राम, म्हणजे सब्जेक्ट आपला सिंग्युलर असेल तर आपण त्याला इज यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, ही इज, शी इज, इट इज आणि राम इज. तर आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, बघूया. मला इंग्लिश बोलावी लागणार आहे, मला इंग्लिश बोलावी लागणार आहे, त्यासाठी बघा ट्रान्सलेशन कसं असेल. आय एम टू स्पीक इंग्लिश, आय एम टू स्पीक इंग्लिश. आता यामध्ये थोडंसं कंपल्शन दिलेलं आहे आणि आपलं इंटेन्शन सुद्धा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे, तिला अभ्यास करावा लागणार आहे, शी इज टू स्टडी, शी इज टू स्टडी. त्यानंतर द लास्ट एक्झाम्पल इज, विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागणार आहे, स्टुडंट्स आर टू गो टू स्कूल, स्टुडंट्स आर गो टू स्कूल. तर हे स्ट्रक्चर वापरून तुम्ही कितीही सारे सेंटेन्सेस बनवू शकता आणि तुमची इंग्लिश स्मार्ट बनवू शकता. सो कीप लर्निंग अँड जॉईन इंग्लिश गुरु अकॅडमी फॉर लर्निंग इंग्लिश.